राहील कोण विसरणार आहे गेल्या वर्षीचं क्रिकेट राहील अप्रतिम क्रिकेट खेळला या मैदानावरती आणि आज पुन्हा एकदा एक, एक वर्षाच्या तपस्यानंतर या मैदानावरती राहीलचा खेळ पाहायला मिळणार आहे प्रेक्षकांना मेजवानी आहे कारण आजचा दिवस खास आहे एक गाव एक संघ फॉर्मेट आपण पाहतोय पंचवीस पर्व नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ प्रेझेंट एन सी सी कप पुन्हा एकदा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळाचं अभिनंदन पंचवीसव्या वर्षामध्ये आपण ही स्पर्धा पाहतोय अनेक स्पर्धा येतात अनेक स्पर्धा जातात पण ही स्पर्धा जी सातत्याने आपल्याला पाहायला मिळते पंचवीसव्या पर्वामध्ये एक छोटस वटवृक्ष लावलं आज वृक्षाचं वटवृक्ष झालं आणि तमाम मायबाप कटरसिंगांना चांगला खेळ पाहायला मिळाला यावेळी शॉट पी चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे लॉंग लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय दोन धावा पूर्ण केल्यात वेगाने आणि या दोन धावेनी आपण बघितलं तर यावेळी ऋतिका स्ट्रायकर वालीवचा संघ पुढे जातोय आपण बघितलं तर कारण दोन संघामध्ये ही कडवी लढत आहे कारण सोपं क्रिकेट नाही आहे जर तरला क्रिकेटमध्ये थारा नाही आहे जहीर बाय माझ्याशी जोडले जाणार थोड्याच वेळात आपण त्यांचा सुद्धा आवाज ऐकणार आहोत ऋतिका स्ट्रायकर वालीवचा संघ एका साईडला धीरज जा एक नामवंत क्रिकेटपटू आमचे जवळचे मित्र आज मैदानावरती आपल्याला खेळायला मिळतात एका साईडला निलेश दोन खेळाडू आणि एका साईडला आपण बघितलं तर साहिल हो यावेळी पुन्हा बॅकफुटला गेला पंच केलाय चेंडू थोडासा लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय सिंगल मात्र पूर्ण केली गेली यश अपयश या शा गोष्टी जीवनामध्ये येत असतात संघर्ष किती आला तर त्यावर ते, ते आपण मात करायला हवी आणि मात करत असताना चांगलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल त्याला आपण आणखीन एका लिझन कॉमेंटेटरच्या जोडीला समालोचन करणार आहोत ज्यावेळी या स्पर्धेला प्रथम सुरुवात झाली पर्व पहिल्या मध्ये त्यावेळी आपण या स्पर्धेची सुरुवात जर आपण बघितली पंचवीस वर्षा अगोदर दोन दिग्गज समालोचक प्रत्येक वर्ष सातत्याने या मैदानावरती आपण पाहिलं एका साईडला आपण बघितलं तर शांताराम गरत आणि एकुकाराम मांगेला तर वेलकम शांताराम आजच्या दिवसामध्ये खूप आनंद होतो कारण भरपूर वेळानंतर शांतारामच्या जोडीला समालोचन करायला मिळते धन्यवाद विजय पाटील निश्चितच तुम्ही मंचाची शोभा वाढेल म्हणायला हरकत नाही सर्वप्रथम मी आभार व्यक्त करेन तुमचं नारिंग रमस्थ्य क्रीडा मंडळ आयोजित दोन हजार चोवीस वर्ष वर्ष पंचवीस हे रौप्य महोत्सव ही स्पर्धा जे आयोजन केलं जात आहे तब्बल पंचवीस वर्षाचा कालावध कालावधी इथून पार पाडताना निश्चित आम्हाला आनंद होतोय की अशी स्पर्धा आमच्या परत आलेली आहे नक्की चर्चा होणार आहे कारण चर्चा तुमच्याबरोबरच करायला हवी कारण तुम्ही साक्षीदार आहेत या पहिल्या वर्षापासून सतरा वर्ष मी पण काढली आणि मी पण त्याचा एक भागीदार आहे हिस्सा आहे यावेळी बघितला कैलास पाटील की अठरा वर्ष झाली या स्पर्धेमध्ये दोन हजार आठ सा सात साली कैलास पाटील दोन हजार आठ साली या स्पर्धेला मी जो जोडलो गेलो आणि सातत्याने त्यानंतर आपण ही स्पर्धा करतोय बघितला दोन दावा पूर्ण केल्या गेल्या एक आणखीन दिग्गज समालोचक नारंगी गावचे सुपुत्र शांताराम घरत आपल्याशी जोडले गेलेत पहिल्या वर्षापासून पहिल्या पर्वापासून पंचवीसव्या पर्वापर्यंत या स्पर्धेला त्यांनी खूप बहुमूल्य सहकार्य आहे एक आयोजक म्हणून म्हणा एक कॉमेंटेटर म्हणून म्हणा एक पॅनल म्हणून म्हणा एक रोल राहिला आहे महेश मांगेला असू द्या शांताराम घरत असू द्या तुकाराम मांगेला असू द्या रमेश मांगेला त्यानंतर जयप्रकाश घरत अर्क दिग्गज खेळाडू यावेळी बघा चेंडूला बिरकावून दिलाय चेंडू जातोय सरससा साडी षटकार धावसंख्या सोळावर जाऊन पोचली जाते या सहा सहाचा फटका षटकारानंतर पॉवर प्ले बॅटिंग प्लॉ पॉवर प्ले घेतला जातो आहे लगातारचे पहिलं आणि दुसरं षटक पावर प्लेचं पाहायला मिळते दरम्यान पहिला षटक म्हणजे तब्बल सिक्स्टीन सोळा धावा होताना दिसत आहेत दुसरं षटक इथे हातळ जाणार आहे गोलंदाज जा। अतुल ठाकरे गोलंदाजी करताना देशनाथ दोन फलंदाज पाहायला मिळत आहे वालीव संघाचे सुरेख पद्धतीने फलंदाजी करतात आदलाच चेंडू निश्चितच विजय पाटील सुरेख रेत्या फटकावला गेला आणि चेंडू शहा पदा धावांसाठी पाहायला मिळाला नाही धीरज झा या नावाचा वलय खूप आहे टेनिस क्रिकेटमध्ये वालीव परिसरातील एक नामवंत असा खेळाडू आहे आणि त्याला विकेटवर जाणं फोर जरुरी आहे कारण आधीच्या सामन्यात विश्वनाथने जी भूमिका अदा केली ती तुम्हाला आता अदा करावी लागेल नक्की अशा पद्धतीने खेळणं गरजेचं आहे कारण वाऱ्याचा वेग आहे त्यांची संधी निश्चितच फलंदाजी जास्ती असत आहे आणि असा प्रयत्न केला जाईल यावेळी खेळण्याचा प्रयत्न आपण बघितलं शांताराम घरात नक्कीच चर्चा करू आपण कारण ही जी स्पर्धा आहे तुमची या स्पर्धेनी भरपूर मोठे मोठे खेळाडू घडवले अनेक नामंत प्रेक्षक अनेक नामंत आपण मान्यवर पाहिले अनेक कॉमेंटेटर पुढे गेले तर या स्पर्धेचा वलय खूप वेगळा आहे पालघर जिल्ह्यामध्ये निश्चित स्पर्धा पंचवीस वर्षात पदार्पण करताना म्हणजे पंचवीस वर्ष आता हे ठेपला आहे म्हणायला हरकत नऊ तारखेला त्याचा वर्धापन दिवस साजरा केला जाईल पंचवीसवा आणि त्या दिवशी काहीसं वेगळं चित्र चित्रसुद्धा असणार आहे मी आवर्जून सांगेल की येणारे तीन दिवस हो जे आहेत ते सात आठ आणि नऊ ह्या तीन दिवसामध्ये नाईटच्या वेळी अजून काही वेगळे चित्र आहे जे तुम्हाला दिसणार आहे काहीसा वेगळा इथे आमच्याकडून आम काहीसा व्य वेगळा आयोजन केलं जाणार आहे नक्कीच वेगळा वेगळा प्रयत्न अखिल भारतीय स्तरावरचं टेनिस क्रिकेटचं आपण क्रिकेट इथे पाहणार आहोत आणि ते दिवस रात्र रा, मास्टरची आपण आगरी कोळी स्पर्धा इथे पाहणार आहोत अनेक गटा आपण ही स्पर्धा विभागली आणि या स्पर्धेचं स्वरूप आपण उंची वाढवली त्याबद्दल पुन्हा एकदा नारंगी ग्रामस्थकडा मंडळाचा आभार दिनेजी मांगेला असू दे तुकाराम मांगेला शांताराम करत त्यानंतर महेशजी मांगेला अनेक आजी माजी खेळाडू यंगस्टार खेळाडू सर्वांचं योगदान खूप महत्वपूर्ण आहे या स्पर्धेला नक्की नाव मी म्हणे घेता घेता थकून जाऊ इतकी नावं आहेत सगळेच इथे महत्वाचे इथे भूमिका बजावणारे आमचे हे सगळे आमच्या मंडळाचे सदस्य आहेत त्यामुळे निश्चितच त्या सर्वांच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजन करताना पार पडताना बरं वाटतंय अतुल ठाकरे गोलंदाजी मार्ग वरती यावेळी पुन्हा एकदा धीरज झा धीरज झा ला, लागतोय पूर्णविराम शॉर्ट पिच चेंडू होता खेळण्याचा प्रतिजन मध्ये यावेळी मोठा कडी बात होतोय धीरज झा यांच्या खेळीला लागतो पूर्णविराम कमॉन टीचे मला घडी बाद होतोय असा हा खेळाडू निश्चित प्रयत्न केला गेला होता फायनल कमी म्हणे लॉंगाच्या क्षेत्रामध्ये मा मात्र काहीसा कमी का पडतो धीरज झा आणि घडी बाद होताना दिसतोय फलंदाज पहिला बाद होताना दिसतो वालीव संघाचा धावसंख्या जाऊन पोहोचले असताना मात्र सतरा या पहिले दुसऱ्या षटकातील पाचव्याच्या एक चांगलं षटक हाताळलं जाते पॉवर प्ले षटक आहे विजय मात्र हे चांगलं षटक हाताळलं जाते चांगली गोलंदाजी ठाकरे यांची चर्चा चालू आहे बघा दोन खेळाडूमध्ये तीन खेळाडूंमध्ये चर्चा आहे की कशा प्रकारची रणनीती आखायला हवी कारण प्रत्येक चेंडू आणि प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे कारण इथे एक चुकी तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर नेईल स्पर्धेच्या बाहेर नाही तर एक स्वप्न तुमचा भंग होईल कारण पंचवीसव्या वर्षामध्ये ही स्पर्धा जिंकण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जात आहेत संघाकडून आणि आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगला सामना पाहायला मिळाला आधीचा पहिला सामना सत्यनारायण कोपरी श्रीगणेश बोलींमध्ये चांगला पाहायला मिळाला रफ अँड टफ सामने कालच्या दिवसामध्ये पाहिले आजच्या दिवसामध्ये सुद्धा पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग अतुल ठाकरे दिशेने चेंडू जातो ट्रॅव्हल होतोय चेंडू वेगाने जातोय सीमा रेषा पार चौकार सुरेखा फटका पुढील चेंडू हाताळला जातो बघायचं आहे अतुल ठाकरे सुरेख चेंडू थोडासा स्लोवर डिलेवरी हाताळला गेला होता फलंदाजला वाटलं चेंडू फास्ट येईल लवकर येईल मात्र तसं घडलं नाही चेंडू थोडा स्लो झाला थोडासा बोटानं फिरवलं गेलं होतं आणि त्याच कारणाचा तो फलंदाज चुकला जातो आहे आणि हा चेंडू निर्धार होतो स्कोर कार्डमध्ये षटक पूर्ण होते दुसरं आणि धाव सगळे जाऊन पोहोचले मात्र एकवीस एक पाच धाव येताना दिसतात ह्या षटकामध्ये हा चौकार आला त्याआधी निशेद चांगली गोलंदाजी पाहायला मिळते चार चेंडूमध्ये फक्त एक धाव दिली होती मात्र हे दोन शेवटच्या चेंडूमध्ये एक चौकार आला आणि धावा जाऊन पोहोचल्या ते एकवीसवर चल थोडंसं आपण संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा कमबॅक करूया पाहायला मिळते निषेधाचं डी जे ऑपरेटिंग चांगलं आहे डिबेन लावू सा लावू चांगलं कलेक्शन करते आमचे कॅमेरेस चांगल्या ठिकाणी पोहोचतात तिथून चांगलं दृश्य पाहायला मिळतंय आणि एक नीटनेट का आयोजन सुद्धा विजयपटे आपल्याला पाहायला मिळते नारिंग ग्रामस्थिकामंडाचं हां नक्कीच आपण बघितलं तर जबरदस्त आयोजन असलेली स्पर्धा आपण बघतोय पालघर जिल्ह्यामध्ये मान सन्मान अभिमानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे नेहमी पाहिलं गेलं आहे यावेळी पुढचा चेंडू हो यावेळी चेंडू ऑप्शनच्या बाहेर पंच आपल्याकडे भेटतील वाईटचा इशारा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय या वाईटच्या इशाराने धावा आपण बघितला बावीस धावा शांताराम करत आतापर्यंत स्कोर कुठेही जाऊ नका पाहत राहा बघत राहा क्रिकेटचा महासंग्राम अवंत चेंडू हाताळला जातो एक धाव वाढला साहिल पहिल्या षटकामध्ये मच काही महागडा पडला होता मात्र आताच पहिला चेंडू सुद्धा तशाच पद्धतीने हाताळताना दिसतोय आणि एक तिर धाव येताना दिसतोय सुरेख चेंडू हा चेंडू आणि बाद गरीबातक्रम वाढतोय इथे थोडासा एज लागतोय विकेटकीपर दक्ष होतोय आणि गरीबातक्रम वाढला जातोय बघितलं रिप्लेमध्ये थोडासा वर्षा बॅटच्या एजला लागतोय चेंडू आणि झेल बाद होतोय गडी बाद होताना दिसतोय आणि निलेश हा इथे तंबूमध्ये परततोय विजय पाटील निश्चितच समालोचक कक्षाकडून तुझा आवाज येतोय तुकाराम मंगलांचा प्रशांत आदवडे सर्व दिग्गज इथे समालोचक पाहायला मिळतात आणि आपल्याला येत्या दोन दिवसात कदाचित कैलास पाटील येताना दिसेल माझी चर्चा झाली नाही म्हणून विचारतोय कदाचित येऊ शकतोय त्याचा वाढदिवससुद्धा आहे दोन दिवसानंतर सात तारखेला वाढदिवस आहे विजय कैलास पाटील यांचा विजय हा नक्कीच कैलास पाटील ज्यांनी मला नारंगीमध्ये आणलं दोन हजार आठ साल मला आजही आठवतंय हो दोन हजार सातला मी आमदार तशा करत होतो विरारला त्यांनी बोललं विजय नारंगीला ये आणि आपण नारंगीला कॉमेंट्री करू दोन हजार आठपासून पासून सातत्याने नारंगी गावाशी आपलं नातं जोडलं गेलं आणि तत्नंतर आपण गेली सतरा वर्ष झाली यावेळी बघा चेंडू अभेत आहे आणि हो यावेळी पुन्हा एकदा गडी बाद साहिलला मिळतोय विकेट आणि पुन्हा एकदा एका गड्याचं होते पतन कमॉन मॉनडी जे आपण बघितलं तर श्री डी जे आता मात्र फॉर्ममध्ये आलं आहे चांगली गाणी आपल्याला पाहायला मिळते क्रिकेटच्या जोडीला संगीत असणं फार जरुरी आहे कारण क्रिकेटमध्ये आणखीन मजा येते कारण एक कॉम्बिनेशन होते आपल्याला चांगलं क्रिकेट पाहायला मिळते चांगलं संगीत ऐकायला मिळते या मैदानावरती प्रेक्षक खूप आनंद घेतात अशा म्युझिकचा आणि निश्चित प्रेक्षक दर्जी प्रेक्षक वर्ग आहे आणि प्रत्येक वेळी त्यांना माहिती असतंय की इथे एखादी चौकार षटकार विकेट पडला तर गाणं ऐकायला मिळालं गायावर मजा घेतात हॅट्रिक हो चेंडूवरती आपण बघितला राहील आलाय गेल्या वर्षीचं खूप चांगलं क्रिकेट आपण बघितलं राहीलच्या माध्यमातून फलंदाजी करत असताना आता मात्र राहील हॅट्रिक वरती आहे ऑल द बेस्ट आपण बघितलं राहील साडी हॅट्रिक पूर्ण करेल का प्रत्येक गोष्टीचं नोंद या पंचवीसव्या पर्वामध्ये घेतली जाणार आहे खूप चांगलं आयोजन आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय तुम्हाला सर्वांची लाडकी स्पर्धा नारंगी ग्रामस्थ कडामंडळ प्रेझेंट एन सी कप दोन हजार चोवीस चा पाचवा दिवस पाचव्या दिवसात दुपारचं सत्र आपण पाहतोय हॅट्रिक वरती आहे राहील ओ यावेळी बघितला आपण तर अकबर स्वतः जातोय चुकी नाही आहे आणि राहील हॅट्रिक पूर्ण करतोय या सामन्यामध्ये ता 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 सन्मान चिन्ह भावेश जैन असतील कदाचित त्यांचं चिन्ह यांना राहिलं गेलं योगेश घरतच्या शुभ हस्ते चिन्ह दिलं जाणार आहे भावेश घरत भावेश जैन यांना सन्मान केला जातोय आमचे कॅमेरासुद्धा ते चित्र टिपणारच आहेत योगेश घरत यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जातोय आमचे देणीदार सडल हस्ते आम्हाला मदत करतात त्याबद्दल आम्ही सर्वांचं नारिंग ग्रामस्थ क्रीट मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय पाचवा दिवस दिवसाचा दुपारचं सत्र आहे वाऱ्याचा वेग आहे आणि ह्या वेगाचाच फायदा फलंदाज घेत असताना मात्र हॅट्रिक इथे पाहायला मिळते साहिल आणि पहिल्या षटकामध्ये मात्र राहील नाही पहिल्या षटकामध्ये काहीसा महागड असला तरी दुसरं षटक विजय सुरेखरित्या हाताळ दिसतोय जे जे षटक महत्त्वाचं होतं त्यांच्यासाठी ते षटक चांगला हाताळलं जातं विजय हां नक्कीच कमबॅक केले राहील यांनी कारण बघितलं आपण तर तीन गडी लागोपाठ बाद केले हॅट्रिक पूर्ण केली अश्रफ आणि तानाजी हे दोन खेळाडू मैदानावरती आहेत सध्याच्या कडीला आपण विद्यमान दोन संघामध्ये हा लढत पाहतोय ऋतिका स्ट्रायकरचं वाली वर्सेस आपण बघितलं तर एका साईडला नाईन्टी फोर कामनचा संघ इथे क्षेत्ररक्षण करत असताना बघा पंच आपल्याकडे वळतात वाईटचा इशारा या वाईटच्या इशाराने धावा आपण बघितला तेवीस धावा आपण बघितलं ज्या प्रकारचा धावांचा वेग होता हवेचा वेग होता हो त्या प्रकारे धावांचा वेग होता परंतु ज्यावेळी गडी बाद झाले आणि त्यानंतर आपण बघितलं तर इथे धावांचा वेग सुद्धा कमी झाला पाहायला मिळाला नक्की अतुलने इथे ब्रेक लावला गेला म्हणायला हरकत नाही पहिलं शरक जरी महागडं पडलं मात्र आता जी परिस्थिती आहे ना ती त्या पद्धतीने गोलंदाजी चांगल्या स्थितीमध्ये आन, आणलं गेलेलं या संघाला धीरज झाची महत्वपूर्ण विकेट खूप मोठी विकेट होती यावेळी ब्लॉकल पुन्हा एकदा आपण बघितलं पूर्ण गेलं डबल घेण्याचा प्रयत्न होईल का कधी कधी आ, शांताराम आपण ज्यावेळी अनुमान लावतो ना ते अनुमान कधी कधी आपले खरोखर सुद्धा ठरतात कारण एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा मी हाफ इनिंगला सांगितलं होतं शहा तर दावा करायचे आहेत तर विश्वनाथ जाधव राहणं फार जरुरी आहे आणि ती अख्खी मॅच विश्वनाथ जाधवने फिरवली वन मॅन आर्मी ज्याची आपण प्रत्यक्ष बघण्याची हे करतो मनामध्ये विचार करतो आणि तशी भूमिका सुद्धा बजावली जाते विश्वनाथ जाधवने चांगली फलंदाजी केली आणि विजयी झाले आणि असाच प्रयत्न प्रत्येक संघातील खेळाडूंनी करणं गरजेचं सुद्धा आहे इथे सुरक्ष पद्धती खेळत होता धीरज माझा तो बाद झाल्यानंतर थोडंसं इथे संघ डाऊन येताना दिसतो खाली जाताना दिसतं मात्र धावसंख्या एक नाही वाटली जाते आणि संघाला आत्ता नेऊन ठेवलं जाते ते पंचवीस ह्या धावसंख्येवर पंचवीस धावा आपण बघितला दोन पॉईंट पाचचा खेळ आतापर्यंत झाला आहे तिसरं षटक मार्गस्थ आहे अशरफ आणि तानाजी असे दोन फलंदाज मैदानावरती संघर्ष करतायत हृतिका स्ट्रायकर्स वालीविया या संघासाठी यावेळी चेंडू आपण बघितला तर सोडून दिलाय ऑप्शनच्या बाहेर प्रत्येक चेंडूला महत्व आहे यावेळी आपण बघितलं तर एक वाईट चेंडू आणि नोचा इशारा सुद्धा आपण बघितला तर पाहायला मिळतोय आता फ्री हिट उघडा डोळे पहा नीट कारण पुढचा चेंडू आहे सुपरहिट हिटचा चेंडू आहे सुरेख चेंडू आताला जातोय म्हणजे कसं बघतोय ना की त्या क्रिजचा वाईट क्रिजचा वापर करून गोलंदाजी केली जाते आणि महत्वपूर्ण गोलंदाजी आखो टप्प्याचा चेंडू थोडासा उसलेख येतोय मात्र फलंदाज तू बघितलं आद, आदल्या चेंडूवर सुद्धा जो निलेशा फलंदाजो ऑफच्या साईडला अशाच पद्धतीची गोलंदाजी करताना सुरेख गोलंदाजी राहील यांची तीन षटकांचा खेळ आपण बघितला तर प्रेक्षकांच्या माहितीसाठी प्रथम फलंदाजी करत असताना रितिका स्ट्रायकर वालीव संघ सव्वीस धावात चार गडी बाद अशा प्रकारचं समीकरण आपल्याला पाहायला भेटते तर एका साईडला आपण बघितलं तर नाईन्टी फोर कामन्स संघ आपल्याला पाहायला मिळतोय तर अशा प्रकारचा खेळ सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय तीन षटकाचा खेळ डी जेकडे जाऊया एक संगीतला घेऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे जयरुभाय चौथ षटक घेऊन येतोय अतुल ज्याने चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या षटक तोच गोलंदाज येतोय ह्या चेंडूवर एक धाव येताना दिसते संघाची धावसंख्या एकने ने वाढतय धावसंख्या जाऊन सत्तावीस पोहोचते अतुल ठाकरे सुरेखा गोलंदाजी पहिला षटक चांगल्या पद्धतीने हाताळलं दुसरे षटक हाताळताना पहिल्या चेंडूवर एकदा येताना दिसते चेंडू खेळला जातोय मात्र झेल गडीबात क्रम होतोय गडीबात क्रम वाढला जातोय कामन टीमचा कामन टीम कडून एन सी सी कि क्रिकेट चषकाची झाली आहे तयारी अनिमेष ठाकूरचं हे गाणं आहे खूप वर्षापासून ह्या मैदानावर वाजलं जातं आहे गाजलं जातं आहे आणि निश्चितच ह्या गाण्याने सुद्धा आमच्या ह्या मंडळाचं थोडंसं कौतुक होतं आहे म्हणायला हरकत नाही रमेश मंगेल येतात कॉमेंट बॉक्समध्ये यायचं आहे तर नक्कीच आपण बघितलं तीन पॉईंट दोनचा खेळ आतापर्यंत सत्तावीस धावा पाच गडीबाद अशा प्रकारचा खेळ सध्या पाहायला मिळतो अश्रफ आता बघितलं तर चार चेंडूत सहा धावा तर मुबारक एका साईडला आहे मुबारक बघूया कशा प्रकारचा खेळ या मैदानावरती दाखवतोय हो ऑप्शनच्या बाहेर चेंडू हलका करता कट करण्याचा प्रयत्न होता परंतु निजाव चेंडू जातोय गोलंदाजी मार्कवरती आपण बघितलं गोलंदाज आलाय अतुल ठाकरे अतुल ठाकरे बघितला आधीचा चांगला स्पेल सुद्धा चांगला टाकला होता या स्पेलमध्ये पुन्हा एकदा ता त्याला आमंत्रित केलंय गोलंदाजी मार्कवरती सत्तावीस धावा पाच गडी बाद हा नक्की चांगली गोलंदाजी अतुल गडू सुद्धा हा छंड थोडासा उसले गे आखोटेप चंड होता स्किप्ट होतोय थोडासा एक धाव येताना दिसते संघासाठी महत्त्वपूर्ण धाव असणार आहे धावसंख्या ने वाढली जाते आणि संघ जाऊन पोचतोय अठ्ठावीसच्या धावसंख्या अतुल ठाकरे गोलंदाजी करताना दिसतोय चौथं षटक संघासाठी लगातारचे दोन षटकं राहीलने हाताळली आणि त्यानंतर चौथं षटक आता अतुल हाताळतोय अतुल ठाकरेंची गोलंदाजी पाहायला मिळते सुरेख गोलंदाजी तीन पॉईंट चारचा खेळ आता परत आपण बघितला यावेळी बघितला लेखरीशने चेंडू हो यावेळी बघा यष्टी चित्त झालाय त्रिफळा उद्ध्वस्त झालाय फलंदाजाचा ह्या खेळाडूच्या आणि बाद होतो मात्र एष्ट्या उद्ध्वस्त होत्यात अतुल यांच्या गोलंदाजीने निश्चितच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंतची पहिलं षटक जर वगळता सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते राहील आणि अतुल ह्या दोघांकडून विजयपाटी पहिलं षटक आपण जेव्हा बघितलं ते सोळा धावा आल्या होत्या मात्र आता परिस्थिती फारशी वेगळी आहे हां नक्कीच कारण आपण बघितलं तर सलामीचे फलंदाज ज्यावेळी बाद झाले त्यानंतर दबाव आपण बघितला तर, तर रितिका स्ट्रायकर्स वाली संघावरती होता मागच्या खेळाडूं तेवढं काही प्रभावित केलेलं नाही आहे आणि तुम्हाला अशा मोठ्या लेवलला ज्यावेळी तुम्ही खेळतात ना त्यावेळी तुम्हाला तुमचा कॉन्फिडन्स आत्मविश्वास वाढवावा लागेल तरच आणि तरच तुम्ही विजय होऊ शकता तुमचे खांदे जर पहिलाच झुकले तर विजयापासून तुम्ही हो नक्कीच लांब राहू शकतात हा नक्की पहिला षटक जर म्हटल्यानंतर खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते फलंदाज थोडेसे कमी इथे परफॉर्म करताना दिसत आहेत म्हणाला अतुल परत गोलंदाजी मार्कवर आणि बात गरीबात कमी वाढला जातोय लगेच असं म्हटल्याप्रमाणे काहीसा बॅकफूडला जाताना दिसतोय इथे म्हणेन मी ऋतिक अष्टायकर वाल्यू संघ जे लगातार विकेट्स विकेट्स आणि विकेट्स इथे पाहायला मिळत आहेत डीजेकडे जाऊया तर धन्यवाद डी जे आपण बघतोय पुन्हा एकदा नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ प्रस्तुत एन सी सी चक दोन हजार चोवीस पंचवीस पर्व शांताराम ज्या पद्धतीने आजचा दिवस आहे एक गाव एक संघचा फॉर्मॅट कुठलाही संघ पुढे जाईल हे सांगता येत आहे जो संघ चांगला खेळ करेल तो मात्र पुढे जाईल नक्की अट्टी संघ आहेत सगळ्यांना आपली खेळी माहिती आहे प्रत्येकी प्रतिस्पर्धी आहेत आणि प्रत्येकाली इथे ना तिथे एक गावच्या ज्या फॉर्मॅटमध्ये आहेत ते कुठे ना कुठे आपल्याला समोर दिसतात आणि प्रत्येकाने खेळी आपल्याला माहिती आहे आणि त्याच पद्धतीने प्लॅनिंग करून खेळताना दिसतात दोन्ही संघ आता मात्र हवी होताना दिसतं मनाला हरकत नाही जो गोलंदाजी संघ आहे जो कामन संघ आणि सुरे गोलंदाजी चार षटकामध्ये पाहायला मिळाली फलंदाजीमध्ये आपल्याला पाहायला मिळाला मुबारक पाहायला मिळेल आणि नॉन स्ट्रायकर एंडला आहे तो सलाउद्दीन नक्की आपण बघितलं तर मुबारक अजूनही आपण बघितलं मैदानावरती आहे यावेळी बघितलं चेंडू खेळण्याचा प्रयत्न खाली आहे पंच दाखवतात की बाहेर चेंडू होता धावा येत नाहीये धावासाठी संघर्ष करावा लागतो धावाला ओस पडले कुठेतरी आपण बघितला धावा कुठेतरी अडकल्या गेल्यात त्याचा मार्ग मोकळा करावा लागेल तरच आणि तरच आपण बघितलं तर रितिका टायकर संघ मोठी मदल मारू शकतो मोबारकले खेळण्याचा प्रयत्न होतोय मात्र बघितलं चांगला चेंडू आणि यावेळी सिंगल आणि आपण बघितलं जर पंचांनी नक्कीच बाद दिलंय इथे खेळाडू बाद होताना पाहायला मिळतोय आठवा घरी बाद होतोय मात्र तयारी झालंय जोरदार आहे जोरदार लढाई चालू आहे अत्यंत कष्टाने अत्यंत प्रामाणिक पंचवीस वर्ष कष्टाची पंचवीस वर्ष यशाची यावेळी चेंडू आपण बघितला तर चांगला चेंडू पाहायला मिळतोय आज आठवणी आहेत पंचवीस वर्ष एकजुटीची अशी एकीचं फळ आणि मिळते फळ हे आपल्याला पाहायला मिळते काय आठवणी आहे ज्यावेळी या स्पर्धेला सुरुवात झाली आणि या स्पर्धेचे साक्षीदार म्हणजे शांताराम घरत आमच्याशी जोडले गेलेले आहेत चेंडू आपण बघितला तर लेखत रिशेने ट्रॅव्हल होतो बऱ्याच काळानंतर आपण चौकार पाहायला मिळतोय तर शांताराम नक्की चर्चा करू आपण तुम्ही साक्षीदार आहेत त्या पहिल्या वर्षाचे आठवते मला पहिलं वर्ष दोन हजार सालचं होतं मी म्हणे ह्या इनिंग नंतर आपण चर्चा करूया जेणेकरून योग्य ती चर्चा करता येईल 4 .4 चार पॉईंट चारचा खेळ बत्तीस धावा आठ गडी बाद अशा प्रकारचं समीकरण सध्याच्या गडीला आपण बघतोय मुबारक एक तर शिवम चार धावा ज्यांनी आता काले आला एक चौकारसुद्धा लगावला आहे पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती हा चेंडू बघा हलक्या हाताने पॉईंट दिशेने खेळला आहे राहील तिथे स्वतः फिल्टिंग करतोय एकच धाव मात्र आता परत पूर्ण केली गेली एका धाव्याने धावा पाहिजे ते तीस धावा थर्टी थ्री धावसख्या तेहतीसवर जाऊन पोचली असताना सुरेख असा सामना पाहायला मिळतोय धावसंख्या वाढल्या पाहिजे प्रयत्न केला जाईल यात काही शंका नाही आहे सुरेख चंडू आहे थोडासा स्लोवर डिलिव्हरी हाताला होता नो मॅन्स लँड ठिकाणी पडतोय एक धाव मात्र पूर्ण केली जात आहे एक एक करून निश्चितच आपलं टार्गेट वाढवण्याचा प्रयत्न केला जातो इथे वालीव संघाकडून आणि हा प्रयत्न निश्चितच त्याच्याशी चांगला राहील असं म्हणता येईल यात काही शंका नाही आहे षटक पूर्ण होते पाचवं आणि धावा जा� जाऊन पोचतात त्या मात्र धाव धावसंख्या आठ गाडी बाद नंतर तर नक्कीच ह्यानंतरचा होणारा सामना संतोष भुवन आणि मोरेगाव दोन्ही संघाचे कर्णधार प्लीज यायचं आहे तर दोन्ही संघाच्या संघाने विनंती आहे नाणेपिकेचा कौल केला जाईल आजच्या दिवसातील पहिल्या फेरीचा शेवटचा सामना आपण पाहणार आहोत हा नक्की पहिल्या फेरीतील शेवटचा सामना संतोष भुवन वर्सेस न्या बॉयज मोरेगाव ह्या दोन संघात दरम्यान असणार आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी या षटकानंतर लगेचच आमच्या समालोचक कक्षाच्या खाली आम जे आमचं पॅनल बसलेलं आहे आयोजक बसले ते लगेच नाणेपायचा गोल करून घ्यायचा आहे विजय पाटील शेवटचं षटक हाताळलं जाणार आहे पहिल्या इनिंग्स मधलं गोलंदाज आहे विशाल बघायचा कशा पद्धतीने चेंडू हाताळ चौतीस धावा आठ गडी बाद नंतर पाच षटक पूर्ण होता ना नक्की चौतीस धावा या सहा चेंडूमध्ये कमीत कमी पंधरा धावा तरी यायला हव्या आणि जर त्या आला तर एक चांगली धावसंख्या म्हणता येईल व प्रयत्न करावे लागेल मुबारक मुबारक आपण बघितला तर अजूनही जागेवरती आहे विजय पाटील जो बघितलं असेल गोलंदाजीचा जो हे आहे ना क्रीजचा वापर खूप जास्त केला जातो आणि त्या कारणाचा चांगली गोलंदाजी झाली म्हणायला हरकत नाही जी ऑफची क्रीज आहे ना वाईटची क्रीज त्याचा जास्त वापर ह्या गोलंदाजांनी सगळ्यांनीच केला म्हणायला हरकत नाहीये चांगली विकेट चांगली विकेट आपल्याला पाहायला मिळते यावेळी विशाल यांचा पुढचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न यावेळी हिट केलाय चेंडू जातोय मिड विकेट रन्मदे चुकी होत नाहीये आणि मुबारक सारखा खेळाडू मात्र माघारी परतोय सामन्याकडे जातोय अजूनही पाच चेंडूंचा खेळ बघे पहिला इनिंग्स मधला धावसंख्या स्थिरावलेली असताना चार चेंडूंचा खेळ बघे स्थिरावला असता धावसंख्या चौथी वर नव्वा गडी बाद होतोय मात्र वालीव संघाचा नक्कीच अजून आपण बघितलं तर नऊ गडी आतापर्यंत बाद झालेत रितिका स्ट्रायकर संघ वालीवचा थोडंसं दबाव खाली आपल्याला पाहायला मिळतोय चौतीस धावा फक्त स्कोर बोर्डवरती नऊ गडी बाद यावेळी मात्र चांगला फटका कन्व्हर्ट केलाय दोन खेळाडूच्या वेगाने चेंडू जातो या चौक्याची गरज होती आणि या चौक्याने आता आपण धावा पाहिलाय तर थर्टी एट अडतीस धावा येणारे तीन चेंडू खूप महत्वपूर्ण असणार आहे दोन्ही संघासाठी शेष आणि विशेष नक्की विजय तू म्हटलं पण पन्नास कडे जायला पाहिजे टार्गेट तसं होईल असं वाटतंय मला कारण हा फटका सुरेकृत खेळला गेला आणि कमावल्या गेल्या नाही कारण मुबारक बाद झाल्यानंतर आपण बघितला लाभांचा ओस ओलांडला गेला नव्हता पहिली धाव पूर्ण केली दुसऱ्या दावगण्याचा प्रयत्न होतोय दुसऱ्या दावण्यासाठी वेगवान धावतायत दोन खेळाडू जीवांच्या आकांत आणि दोन धावा पूर्ण करतायत प्रत्येक धाव मोलाची आहे आणि ती धाव मात्र इथे पूर्ण होताना पाहायला मिळत आहे संख्या आता बघितल्या तर जवळजवळ जवळ चाळीस धावा नक्की धावा चाळीस अजून दोन चेंडूचा खेळ बाकी आहे आणि महत्वपूर्ण दोन चेंडू असणार फलंदाच्या बाजूने सुद्धा आणि गोलंदाच्या बाजूने सुद्धा नक्कीच आपण बघितलं तर या षटकातील दोन चेंडूचा खेळ बाकी आहे एक षटकार ओ यावेळी चांगला फटका पाहायला मिळाला सिंगल मध्ये झाली हो यावेळी चौकार चौकार चार धावा मिळतील चार रंगत घालणारा हा चेंडू होता रंगत घालणारा चौकार आलाय चार धावा वाढला गेल्या चौरेचाळीस धावा जातात संघाच्या निश्चितच ज्या टार्गेट पण जायला पाहिजे तो प्रयत्न केला जातोय शेवटच्या जोडी शेवट करून आणि त्यात यशस्वी सुद्धा होताना दिसतोय शेवटच्या चेंडू षटकार येईल का टाळ्यांचा वर्षाव मात्र जरूर येतो आत्मविश्वास कॉन्फिडन्स यावेळी वाढलाय फलंदाजाचा दबाव आहे गोलंदाजावरती षटकारामध्ये परावर्तित करावा लागेल चेंडूला यावेळी मारण्याचा प्रयत्न हो शेवटचा हुकलाय चेंडू इनिंग संपत आहे चौरेचाळीस धाबा स्कोर ती पाहायला मिळत आहे प्रथम फलंदाजी करत असताना रीतिकांत स्ट्रायकर वालीव संघ नऊ गडीबा चौरेचाळीस धावा सहा षटकांचं इनिंग पूर्ण झालंय पंचेचाळीस धाबाचं आव्हान आहे आणि पंचेचाळीस धाबाचं आव्हान ज्यावेळी सुरुवात होईल त्यावेळी समलोजन कक्षामध्ये पुन्हा एकदा आपण बघितलं तर बदल होईल शांताराम करत त्यांच्या जोडीला जोडले जातील नक्की तर रमेश मांगेला नक्की डी जेचं मधुर संगीत येईल त्यानंतर लगेच माझ्यासोबत जोडले जोडले जातील एक दिग्गज जा खेळाडू नारंगी संघाचे एन सी सी नारिंगी संघाचे मास्टरपास ना खेळाडू रमेश मांगेला यांचं इथे स्वागत केलं जाईल नारेंग ग्रामस्थ क्रीडा मंडळ हॅन्सी चषक दोन हजार चोवीस रौप्य महोत्सवी वर्ष क्रिकेटचा महासंग्राम या वसई तालुका एक गाव एक या फॉर्मॅटनुसणारा आजचा दिवस पूर्ण दिवसामध्ये खेळवण्यात येणार आहे आजचा दिवस पाचवा या स्पर्धेचा सर्व खेळाडू प्रेक्षक क्रीडारसिक आणि यूट्यूबच्या माध्यमातून पाहणाऱ्या सर्व प्रेक्षकांना नारेंग ग्रामस्थ क्रीडा मंडळाकडनं हार्दिक शुभेच्छा तसेच जे दोन कर्णधार अगोदर नाव त्यांची उच्चारली होती जे नन्या नम्या बॉईज मोरेगाव आणि संतोष भुवन म्हणजे काजू या दोन संघाच्या कर्णधारांनी इथे यायचं आहे हां नक्की रमेश मगेला तुझं स्वागत केलं जात आहे मंचाकडून समाजाच्या कक्षाकडून तुझं स्वागत केलं जात आहे नारिंग ग्रामस्थाम आयोजित एन सी सीच्या शाखा दोन हजार चोवीस वर्ष पंचवीसावं आणि रौप्य महोत्सव म्हणून या वर्षाचा उल्लेख केला जातोय एकजुटीचं वर्ष पंचवीस वर्ष असा सुद्धा याचा उल्लेख केला जातो तुकाराम मंगेल यांच्या समालोचक कक्षाच्या माईकमधून आणि हाच एक पंचवीस वर्षाचा जो कालावधी आहे हां नक्की नाणेफेक करण्यासाठी दोन कर्णधारांना विनंती करतो संतोष भवन आणि नम्या बॉयज मोरेगाव या दोन संघाच्या कर्णधारांनी लगेच समालोजक कक्षाकडे जो खाली आयोजक बसला आहे तिथे जाऊन आपला टॉस्कबॉक्सच्या दिशेने येऊन नाणेफेक करून घ्यायची आहे तर मदतीचा हात सुद्धा इथे बॅटर जायचं आहे शतरक्षण लावलं गेलेलं ला आहे लगेच बॅटरने तयार राहायचं आहे लगेच मैदानात जायचं आहे सामन्याला सुरुवात होईल फोर्टी फाय पंचेचाळीस धावांचं लक्ष ठेवलं गेलेलं आहे वालीव संघाने कामन संघासमोर नाईन्टी फोर कामन संघ इथे फलंदाजी करताना दिसणार आहे आणि शतरक्षकांमध्ये असणार आहे तो वालीव संघ तू करा तुझं स्वागत होतंय नारिंग ग्रामस्थ किरामाच्या मंचावर समलाचे कक्षा कर करून तुझं स्वागत केलं जात आहे तर देणगीदार इथे निश्चितच सडल असते ज्यांनी देणगी दिली त्यांच्यासोबत दे इथे आभार व्यक्त केला जात आहे सर्व महत्त्वाचा जो भाग आहे जय भवानी रेती उत्पादन सहकारी संस्था मर्यादित नारिंगी डोंगरपाडा मारामलपाडा आणि गेली पंचवीस वर्ष आमच्या संस्थेला जी काही मदत केली त्याबद्दल आम्ही ह्या संस्थेचे नारिंग ग्रामस्थिक वतीने हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतो त्यानंतर इथे मदत केली जात आहे काहीशी नावं घेतो त्यानंतर परत एकदा दुसऱ्या टप्प्यामध्ये नावं घेतली जातील पाटील परिवार नारिंगी म्हणजे किशन बाबूराव पाटील आणि कायला गणपत बाबुराव पाटील यांचा परिवार आहे माननीय रजनीश पाटील यांचा जो परिवार आहे त्यांच्याकडून एक लाखाची देणगी आम्हाला इथे दिलेली आहे त्याबद्दल आम्ही त्याचे आभार व्यक्त करतो त्यानंतर इथे आमचे जवळचे मित्र नगरसेवक माननीय सदानंद पाटील आणि रंजन पाटील यांच्याकडून आम्हाला एक लाखाची देणगी आली सदा हस्ते त्याबद्दल त्यांच्याबद्दल आम्ही आभार व्यक्त करतोय दिनगिद्रामध्ये दशरथ गजान पाटील एकावन्न हजार रुपये एकच वादा ग्रुप नारंगी पंचवीस हजार रुपये देवेंद्र जैन पप्पी यांच्याकडून पंचवीस हजार रुपये स्वामी समर्थ डेव्हलपर्स चंद्रकांत नाना मांगेला आमचे दादा आणि महेश मांगेला नारिंग ग्रामस्थिकांचे अध्यक्ष यांच्याकडून पंचवीस हजार रुपये देणगी आलेले आहे जे एन बी ट्रेडर्स यांच्याकडून पंचवीस हजार रुपये जे एन बी ट्रेडर्स म्हणजे आनंद शेठ आणि हितेश शेठ डोंगरपाडा यांच्याकडून पंचवीस हजार रुपये आलेले आहेत त्यानंतर आले संजय अंबोकर यांच्याकडून अकरा हजार रुपये गोविंद गजान पाटील आमचे सदस्य त्यांच्याकडून आले एकवीस हजार एकशे एकवीस रुपये रिक्षा चालक मालक नारंगी दहा हजार पंचवीस रुपये सामन्याकडे जातो जाऊया आधी पहिला चंडू आखो टप्प्याचा थोडासा लेक्स साईडला आणि झेल सुटला जातोय मात्र सर्कल मध्ये होता झेल होता ती पाहायला हवा होता मात्र इथे झेल सुटला जातोय आणि एक धाव येताना दिसतय आपण टॉसच्या दिशेने जाणवलं थोड्याशा वेळानंतर तिथे प्रशांती आधावडे आहेत ओ टू प्रशांती आदवडे टॉस कॉस तर एक षटक समाप्त जनता आपण टॉस करणार आहोत तोपर्यंत तो तो इनिंग आणि त्याचा पहिला खेळ आपण पाहूया टू कॉम्पास्ट धन्यवाद चला मॅच जाऊया जिथून एक संघ खेळतोय शांताराम घरात आणि आमची धोडी म्हणजे ज्या स्पर्धेला सुरुवात झाली ज्यावेळेला हवे चेंडू खेळलाय चेंडू जातोय समोरच्या दिशेनं एक टप्प्याशी सीमारेशा पार झालाय सौकार चर्चा केली जाणार आहे तिथून कारण ज्या वेळेला सुरुवात झाली या खास करून ऐंशी चषकाला नऊ फेब्रुवारीचा तो दिवस दोन हजार साल गणेश जयंती जी आता ते चौदा तेरा तारखेला था था आहे तो गणेश जयंतीचा दिवस होता आणि तिथून सुरू झालेला नारंगी ग्रामस्थ घडामाडाचा हा प्रवास आणि त्या प्रवासामध्ये मग हळूहळू एक एक टप्प्याने एक एक समालोचक जोडत गेले मग कैलास पाटील पहिल्यांदा जे जोडले गेले आमच्याशी विजय पाटील जोडले गेले असे एक एक टप्प्याने जोडले मॅचवरतीही बोलूया आणि तिथेही बोलूया स्विफ केलाय स्विफ केलं पुन्हा एकदा चेन लाचेनू चाललं आहे लेक्सर तर शांतारा मग बऱ्याचसं काही घडलं आहे कारण गेल्या जर या जो� चोवीस पंचावन्नचा काल बघितला जे रूप आता आलं आहे पण सुरुवात झाली ते थोडंसं आपल्यालाही भीती वाटत होती की बाबा कसं होणार पण सर्व देवाच्या कृपे आणि आई जीवदानीची कृपा होती आणि आज हे वेगळ्या रूप मैदानाचं पाहतोय हां नक्की त्या आदलासुद्धा एखादा किस्सा असेल तर नक्षी शेअर केला तर याचा असं अर्थ असा होता की आदला कालात होताना तुकाराम आपण खेळत असताना कुठेतरी मागच्या बाजूला बसायचे आणि चर्चा करायचं की असं मैदान असायला पाहिजे जेणेकरून मला आठवण आहे आपण उसळणीचं जे मैदान बघितलं त्यानंतर आपल्या डोक्यात आलं की असं एक हिरवगार मैदान आपल्याला असायला हवं आणि तसा प्रयत्न करायला हवा आणि ते प्रयत्न केला गेला थोडीशी भीती होती मात्र आपल्याला ज्याने ज्याने मदत केली त्या मदतीने हे मैदान इथे उभं राहिलं आहे सर्वात मोठं नाव म्हणजे त्याच्यामध्ये मदतीमध्ये ब बर, बरेच व्यक्ती आहेत औषधच्या बाहेरचा औष्ठमच्या बाहेरचा जर डोकं कपरच्या डोक्यावर चेंडूला खेळला क्षेत्रक्षिक तोपर्यंत फील्ड करतील दोन दबा दोन दबा या चेंडूवरती पूर्ण या दोन दाखवलं का पुढे गेलाय आहे बरेच लोक आहेत म्हणजे त्यावेळेला जी लॉटरी स्कीम काढली त्याच्यामध्ये आजूबाजूची गावं असतील पार कशीत कोपरपर्यंत म्हणजे इथून नारंगी मारंबरपाडा डोंगरपाडा चिकलडोंगरी कोपरी शिरगाव चंदनसार खानिवडे कशीद कोपर म्हणजे भाटपडापासून सर्व जी गाव आहे वैतरणापर्यंत ते टोक तिथून तो अरणाळ्या परिसर परिसर प्रत्येक गावाने साथ दिले जे पण मी भाताने सारखं गाव त्या गावात सुद्धा आपण जाऊन तिथे तिकीट वाटली गेली आणि त्या लोकांनी आपल्याला सडायला मदत केली तिकिटांसाठी सामन्याकडे बोलतोय सूर्यगाव चेंडू पाहायला मिळतोय निर्धाव चेंडू जातोय आणि ह्या मदतीचा हात आम्हाला जेव्हा आला ना तेव्हा आम्हाला थोडंसं वाटलं की आपण काहीतरी करू पण असं स्वप्न वाटलं नव्हतं की अशा पद्धतीने मैदान आज बघतोय तसं होईल असं कधीच वाटलं नव्हतं त्याचा एक किस्सा आहे म्हणजे असं मैदान होईल न होईल त्याचा एक किस्सा आहे हा कुठं पाहिजे चेंडू तो खेळण्याचा प्रयत्न मिस्पीड 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 झाले चेंडू चालल्या पाठी मागे लोक रिझर मध्ये जो फील्ड करतील दोन धावा या चेंडूवरती पूर्ण नाईन्टी फोर कामांचा संघ खेळतोय जो गेल्या वर्षी सेमीफायनलचा प्रवास झाला आपण टॉसच्या दिशेने आणि पुन्हा एकदा त्या चर्चेवरती शांताराम खरत आहेत जोडलेले त्यावरती एक षटकाचा खेळ धावा आहेतवरती तेरा थँक्यू व्हेरी मच तुकाराम मांगेला त्याचबरोबर शांताराम खरत सर तुमचे मनापासून धन्यवाद रमेश मागेरा आमच्या बरोबर आहेत रामचंद्र माघेला दिलीप पाटील आमच्या बरोबर आहेत तर नम्या बॉईस आणि संतोष बोनचे संघनायक टॉस केला जातोय अत्यंत महत्वाचा सामना असेल कॉल नव्या बाई संघाच्या कॅप्टन टॉस जिंकलेला आहे काय निर्णय घेणार परंपरा आहे तर रामचंद्र मांगेला यांच्या शुभस्ते या बदला नव्या बाई संघाचा संघनायकाचा सन्मान तर दुसऱ्या बाजूला संतोष भवन संघाचा संघनायक या ठिकाणी आहे दिलीप पाटील यांच्या शुभस्ते याबला सन्मान केला जाईल संतोष बंद संघाचा कॅप्टन <laughs> दोन्ही संघानं शुभेच्छेत सामना देखील पुन्हा एकदा सुरु होतोय नव्या बघाने जिंकला टॉस आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा घेतला निर्णय टॉस बॉक्समध्ये आता इतकंच आहे जाऊया पुन्हा एकदा समर्जन कक्षामध्ये मागेला आणि त्याचबरोबर आज निश्चितच शांतावर घरत ज्यांनी ड्युअल कमेंट्री के सुरू केली आज त्यांना पुन्हा एकदा आपण ऐकतोय ओल टू कॉम बॉक्स धन्यवाद प्रशांत आदवडेजी निश्चित सामन्याकडे बोलतोय धावसंख्या संख्या एक षटकांचा तेरावर जाऊन पोचली असताना निशेधाचा धावांचा जो पाठला करायचा आहे तो चौवेचाळीस धावांचा आहे त्यामध्ये पहिलं षटक पंचेचाळीस धावांचा पाठलाग करायचा आहे पहिल्या षटकमध्ये हाताळलं चांगलं मात्र शतरक्षा मध्ये गफलत पाहायला मिळाली खूप चुकीचं शतरक्ष करताना दिसला शत्रक्षक आणि त्या कारणाचं इथे धाव वाढताना दिसत आहेत स्ट्राईकर अमित आहे आणि आज तो संघ आहे जो गेल्या वर्षी आपण बघितला होता टॉप फोरमध्ये गेला होता नाईन्टी फोर कामनचा संघ जो का गेल्या वर्षी आपण दोन हजार तेवीसला आपण चर्चा चालले ह्या मैदानाची उभारणी मग त्याची काय चर्चा चालू होती आणि एक आठवण शांताराबाईने आत्ता सांगितलं की उसरणीचं ते मैदान बघितलं आणि अजून एक मैदान तसं आपण ज्यावेळेला बोईसरला टॅप्सला गेलो होतो ज्यावेळेला सीझनचं मॅच होती तर त्या कंपनीनं एक बनवलेलं मैदान टॅप्सच्या कंपनीतलं ते मैदानही बघ ज्यावेळेला आपण हिरवळीचं पाहिलं होतं त्यावेळेला आपल्या मनामध्ये आलं होतं की असंही दरम्यान चेंडू आहे बायटिश लॉंग आपला चेंडू सीमारेष पार चौकर चौकारने धाव पलकावरती धावा जाऊन पोहोचल्या त्या सेव्हन्टीन सतरा तर टॅपच्या मैदानावरती खेळल्यानंतर अक्षरशः आपण त्या ग्राउंडवरती लोलत होतो की असे हा हिरवळ कधी आपल्याला बघायला मिळेल आणि तिथून तो विचार पुढे आला कदाचित त्याचंच मूर्त स्वरूप आता हे मैदान आहे हा नक्की टॅपचा इथे आपण लेदरचा सामने खेळायला गेलो होता आणि तेव्हाच मैदान असतं आहे माहिती आहे मोठी मैदानं बघितली होती पण एखाद्या शहराच्या बाजूला म्हणजे गावखेड्याच्या आजूबाजूला असे चांगलं मैदान असेल असं वाटलं नव्हतं टॅप्सी जे मैदान होतं ते बघितल्यानंतर उसरणी तर एक मैदान होतं हे बनवलेलं नव्हतं नॅचरल होतं तिथेसुद्धा ग्रास होतं समुद्राच्या बाजूला ते मैदानसुद्धा खूप आम्हाला आवडीने आम्ही जायचे खेळायला तिकडे आणि अशा मैदानाला बघून सुद्धा आम्हाला वाटलं की एक चांगलं मैदान आपल्याकडे असणं गरजेचं आहे आणि ते मैदान आपण बनवू शकतो का आणि प्रयत्न केला गेला आणि आज हे मैदान बनलं गेलेलं आहे तुकाराम मागेला आणि त्याच्यामागे एन सी म्हणजे नारंगी क्रिकेट क्लबचा वाटा आहे कारण सर्व आळीआळीतलं क्रिकेट एकत्र करण्यामागे शांताराम करत असतील अजिश महेश जयू असतील नावं भरपूर लिस्ट मोठी आहे पण प्रत्येक अळीला एकत्र आणून जो नारंगी क्रिकेट क्लब बनला ना तिथून खरीच सुरुवात झाली म्हणजे प्रत्येकाला वाटतं की नऊ फेब्रुवारी दोन हजारपासून नारंगी ग्रामस्थ खेडामांडचा प्रवास या मैदानावरचा आहे पण खऱ्या अर्थानं त्या प्रवासाला सुरुवात झाली होती ती नारंगी क्रिकेट क्लब ज्यावेळेला बनला होता ऑफसाईडच्या दिशेने चेंडू खेळला गेला आहे म्हणजे प्रत्येक अळीचा जो संघ होता मांगल अलीचा उदय सी असेल भगत अलीचा फाईव्ह स्टार असेल चौकनाकेचा तो आदर्श संघ असेल हो रजनीश पाटील यांचा इलेव्हन स्टार नवनिकत होता जीवदानी संघ जो तलावालीचा होता डुक्कर संघच देखील होता मध्ये डोंगरी अलीचा तुमचा एसकुमारचा संघ पाटील अलीचा संघ आपण पाहिला होता ज्यापदी फाईव्ह स्टारचा असे सर भरपूर संघ होते आणि त्यांना एकत्र आणण्याचं काम या नारंगी क्रिकेट क्लबनं केलं होतं वाटलं थोडी आपण बघतोय आउटसाईड बॅटची वरची कडा चेंडूपाठी मागे निघून आलाय एक लकी फोर आलाय आणि चौकार्याने दाफल जाऊन पोहोचलाय तो ट्वेंटी फोर खऱ्या अर्थानं तो तो पहिला पुढाकार होता हे मैदान म्हणण्यामागे हे मैदान मागे म्हणण्यामागे शांताराम आणि त्याचे साक्षीदार नक्कीच शांताराम आपण याल नक्की आठवण करून दिली जे गावातले जे आधी प्रत्येक आल्यातले जे संघ होते ना त्यांना एकत्र करण्याचं काम निश्चितच मी आठवण करून देईल सगळं सर्वात आधी जे आपण अंडरम खेळायचे ना तेव्हा आम्ही रजनीश पाटीलला अंडरम्समध्ये घेतलं ओरम्सला घेतलं आमचे भाऊजी म्हणजे जयवन भाऊजी जयवण मंगेला यांना घेतलं जेवण मंगेला त्या जीवदानी संघाने घेतलं आणि अशा सामन्याकडे शिरेखा फटका पाहायला मिळतोय सहा धावांचा फटका लवंग क्षेत्राकडे येतोय षटकार पाहायला मिळतोय सनसणी षटकार इथे बघताना षटक पूर्ण होतात दोन आणि धाव संख्या जाऊन पोचले ती तीस या धावसंख्येवर नंतर धावा येत थ्री झिरो थर्टी पंचेचाळीस धावांचा पाटलाग केला जातोय आणि या आठवणी आहेत बघा सांगण्याचा तात्पर्य काय प्रत्येकाला वाटतं दोन हजारलाही मैदान बनलं पण याची मुहूर्तभेट आहे ना त्या नव्वदच्या काळामध्ये पंच्याऐंशी ते नव्वदचा पंच्या जो काळ होता तो फार नारंगी क्रिकेटसाठी महत्त्वाचा होता खऱ्या अर्थानं जे नारंगीचं क्रिकेट शांताराम यांनी उल्लेख केला होता मग तिथून जीवदाने क्रिकेटकडनं दोन खेळाडू आले जयप्रकाश घर तिथे होते जगदीश भोईर तिथे खेळायचे गोविंद पाटील तिथून खेळायचे हे जे तिथे आले धर्मा पाटील तिथून आले रज्ञेश पाटील नितीन पाटील राजेश पाटील ही तिथून इलेवन स्टारकडनं आले उदय सेसीकडनं शांताराम होते महेश खेळायचे चंद्रकांत मांगेला मोतीराम रघुनाथ त्यांना तर जनार्दन जे मध्ये नाही आहेत हे सर्व आले जय मांगेला फाईव्ह स्टारकडनं सुद्धा बरेचसे खेळाडू म्हणजे त्याची चर्चा पण केली जाईल चौक नाक्यावर तर काही खेळाडू तिथून आले होते तीस वर जाऊन पोहोचली असताना ना। ना तुकाराम नाव घेतलं फाईव्ह स्टारच शिवाजी शिवाजीचं नाव कोणी विसरू शकत नाही शिवाजी भास्कर मांगेला हा सुद्धा एक चांगला खेळाडू होता भगत अलीच्या संघातून खेळत होता चौकावर जर गेलो चौक नाक्यावर तर आदर्शचे खेळाडू होते ज्यामध्ये हरिश्चंद्र पाटील होता वासुदेव पाटील होता गणेश पाटील होता त्यानंतर रमाकांत मात्रे असे खेळाडू वामन मात्रे हे बलाटे महेंद्र महेंद्र पाटील ज्याचं नाव एक जगन पाटील काथोर ज्याला म्हटलं जातं असे मोठे मोठे खेळाडू तिकडून सुद्धा आले आणि तशा पद्धतीने गावाचं क्रिकेट बनलं आणि त्या क्रिकेटला सुरुवात झाली त्यानंतर एक म्हणेन मी बघायचं रमाकांत मात्रे हा सुद्धा चांगल्या पद्धतीने खेळताना अंडरन्समध्ये खेळताना खूप वेळा आपण बघितलेला आहे म्हणजे मंगेश मात्रे आता जो आहे ना मंगेश आणि प्रवीण यांचे वडील जे आहेत त्यानेसुद्धा चांगलं केलं बघा आम्ही जेव्हा नावं घेतो आहे आणि मी नावं घेतो आहे कदाचित आमच्या स्मरणातनं किंवा आमच्यातनं बोलताना एखाद्याचं नाव राहूनही ना 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 गेल तर प्लीज म्हणजे तेही तुम्ही समजून घ्या कारण बघा एवढा पाठीमागचा कालावधी गेला आहे पंचवीस तीस वर्षापेक्षा जास्त मोठा कालावधी मागे गेला आहे हे चर्चा करण्याचं कारण आहे मॅचही आहे मॅचवरती लक्ष आहे तवा धाफलकवरती एकतीस आहे अक्षय जो चोवीसवरती खेळतो आहे अमित जो सातवरती खेळतो आहे संदीप साम्रेज पुन्हा एकदा चर्चा करण्याचं कारण काय की आताची जी पिढी आहे जे नारंगीचे आता यंगस्टर आहेत किंवा ज्यांच्यावरती खऱ्या अर्थानं नारंगीचं क्रिकेट पुढे न्यायचं आहे या चेंडूवरती चौकार आला आहे नारंगीचं क्रिकेट पुढे न्यायचं आहे फक्त क्रिकेट नाही पुढे न्यायचं आहे या मैदानालाही सोबत घेऊन जायचं आहे म्हणून एक गोष्ट मी नेहमीच सांगतो हे मैदान जे आपली ओळख बनले हे मैदान जे आपली आयडेंटिटी बनले आणि हे मैदान जे आपल्या एकतेचं प्रतीक बनले हे मैदानाचं गर्व बालगा याचा अभिमान आहे आपल्याला पण हे आता टिकवणं याला वाढवणं याला जुनू फुलवणं हे आपलं देखील आहे हेही ते लक्षात ठेवायला हवं हां नक्की जर विषय चालला आहे तर अजूनही जुने माणसाचं नाव घेणं गरजेचे गणपत पाटील होते कैलासा गणपत पाटील यांचं जाग क्रिकेट नितीनचे बाबा आज नितीन पाटील कैलासाई नितीन पाटील यांचा मंच आहे त्यांचे वडीलसुद्धा सुरेख क्रिकेट खेळायचे माधुरीसारखा एक खेळाडू होता कमलाकर पाटील जो आज कैलास आहे आपला कैलास पाटील त्याचे वडील ते सुद्धा चांगलं क्रिकेट खेळायचे त्यांच्याकडून चांगलं क्रिकेट पाहायला मिळालं बबन सारखा एक खेळ खेला, खेळाडू होता खेळण्यापेक्षा त्यांचं मॅनेजमेंट जास्त लक्ष असतं जीवदानी संघासाठी मॅनेजमेंट करण्यासाठी सर्वात मोठा हातभार लावणारा व्यक्ती होता जो बबन हा सुद्धा एक चांगल्या पद्धतीने आपल्याला मैदानासाठी आपल्या संघासाठी कुठे ना कुठे दिसताना बघताना दिसला आपल्याला म्हणजे पहिल्या ज्या वेळेला नारंगीचा संघ खेळायला जायचा ना म्हणजे खेळणारे अकला आणि सोबत असणारे एकतीस असा कसायचा अकरा असतील तर बावीस जवळपास जोडीला असे कदाचित ती ताकद होती ती नारंगीची ताकद होती म्हणजे खेळायला अकरा पण जोडीला अजून अजून एक व्यक्ती जो निश्चित आठवण करून देतो या चंदर एक धाव अजून एक व्यक्ती खूप कमी दिसतोय पण ज्याने निश्चित मैदानासाठी विकेटसाठी मेहनत केली आधी आधी खेळणारी विकेट होती मागच्या बाजूला आपल्या स्मशानभूमी रोडच्या बाजूला शेतामध्ये खेळताना शंकर मांगेला सर्वात मोठा जो दर्दी खेळाडू होता ना नारिंगावचा शंकर मांगेला होता त्याला मी आणणार आहे या मैदानावर उद्या किंवा परवा त्याला घेऊन येणारच आहे ते नक्कीच अंडरम आज बाहेर निघत नाही अंडरम क्रिकेट ओरम क्रिकेट फार चांगल्या पद्धतीनं म्हणजे आज काही काना सांगितलं तर त्या आदर्शचा आता शाळा आहे आदर्श शाळा त्याच्या जे विहिरीजवळचं जवळचं मैदान आहे तिथे क्रिकेट खेळलं जायचं तर कदाचित कोण विश्वास ठेवणार नाही तीन षटकांचा खेळ धावा आहे ते अडतीस सात धावांची आवश्यकता आहे चर्चा करण्याचं कारण काय कारण नारंगीचं क्रिकेट आज जे रूप बघतात ना याच्या पाठीमागे परिश्रम आहेत कित्येक लोकांनी दिलेली साथ आहे आणि जे एन सी सी बनला नारंगी क्रिकेट क्लब बनला तिथून झालेला हा प्रवास सुरू आहे खऱ्या अर्थानं तिथून नारंगी ग्रामाचं क्रीडा मंडळ बनलं ते कधी बनलं ज्यावेळेला मैदान बनलं पण त्याच्या अगोदर नारंगी क्रिकेट क्लब हे जे होतं या सर्वांना एकत्र आणण्याचं काम केलं होतं आणि हे मैदान वाढवण्यामध्ये फुलवण्यामध्ये जसं गावांचा आम्ही उल्लेख केला तसं प्रामुख्याने एक नाव घेणं कदाचित ते नावाशिवाय या ग्राउंडची उल्लेख अपूर्ण राहणार आहे तर म्हणजे आणि रेती उत्पादक सहकारी संस्था ग्रामस्थ नारंगी मार्बलपाडा डोंगरपाडा सर्वात मोठा वाटा जयभवानी रेती उत्पादक संस्थेचा राहिला आहे त्याच्याशिवाय कदाचित नारंगी ग्रामस्थ खेळामंडळाचा जो उल्लेख आहे ना तो अपुरा राहील थोडासा तो राहून जाईल नक्की पंचवीस वर्ष जी खेळलं जाते ज्या ज्याच्या मदने मदतीशिवाय आपलं हे कार्यच होऊ शकत नाही असं सुद्धा आहे असं जयभवने रेती उत्पादक सह सहकारी संघ नारंगी मारंबरपाडा आणि डोंगरपडा ह्या सुद्धा सर्वात मोठा हातभार आमच्या स्पर्धेला वारंवार असतोच हे सुरुवातीच्या काळामध्ये खऱ्या अर्थानं सहा सात वर्ष जी सुरुवातीची ती अपार्ट फ्रॉम दोन हजार अठरा वीस आजही आजही ज्या ज्या वेळेला आवश्यकता लागते त्यावेळेला त्यांची साथ आपल्याला नेहमीच राहिलेत आहेत म्हणून जयभवने ही रेती उत्पादक संस्था त्याचे सर्व सभासद ग्रामस्थ नारंगी मारंबलपाडा डोंगरपाडा या सर्वांचं योगदान आहे या मैदानाला वाढवण्यामध्ये या मैदानावरला प्रोग्रेस करण्यामध्ये आणि खऱ्या अर्थानं मैदान जे आपण सांगतो आहे ना जे आपलं आणबाण शान सध्याच्या घडीला आहे त्याच्यामध्ये त्यांचं आहे कोलवाटप्याचा चेंडू एक धाव चंडूवरती चेंडूवरती पूर्ण धावा झाले धाल कबरती चाळीस एक आठवण अजूनही नक्कीच ताजी केली जाईल ज्यावेळेला मैदानाची उभारणी करायची त्यावेळेला झालेली चर्चेची मी तुमच्या दिशेने येणार आहे पुन्हा कारण चर्चा चालू होती ज्यावेळेला थोडंसं आपण शेतामध्ये क्रिकेट खेळायचं मग आपल्या गावासाठी मैदान हवं पुढे थोडंसं ग्लोबलायझेशन इमारती येणार मग आपल्याला खेळायला जागा राहणार नाही आहे याचा विचार एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला केला होता एन सी सीनं म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला विचार केला की बाबा दोन हजार आठ दहानंतर नंतर काय परिस्थिती असेल विरारची चार धावांची आवश्यकता आहे इथून चेंडू खेळला आहे आहे चेंडूच्या खाली त्याला सकून चेंडू गेला मॅचला गेला फिनिश अमित न एक अर्थी एकतर्फी सामना होता गेल्या वर्षीचा आपण टॉप फोरमधला मॅ संघ नाईन्टी फोरचा संघ इथे विजयी झालाय आणि पराभूत व्हावं लागलं ते रितिका स्ट्रायकर वॉलीविच्या संघाला चर्चा मी करतो आहे या मैदानाच्या उभारणीमध्ये या मैदानाच्या वाटचालीमध्ये हो ही चर्चा होईल एक ब्रेक येईल या मॅचचा मॅन ऑफ द मॅच होईल आणि पुन्हा एकदा ज्यावेळेला कॉमेंट्री बॉक्समध्ये शांतरामकर जोडले जातील कारण बऱ्याच गोष्टीची चर्चा करते जे एकत्र करता येणार नाही थोडंसं टप्प्याटप्प्यानं ना आपण चर्चा संग्राम करणार आहोत कारण आपल्याही मेंदूला थोडंसं आपल्याला चार्ज करावं लागणार आहे कारण वीस वर्षाचा काळ गेला आहे वीस वर्षाचा काळ गेला आहे त्यामुळे काही का आठवणी कदाचित आपल्याही डोक्यातनं जातील त्याच्यामुळे परतदा रिस्टार्ट करा म्हणजे मे म्हणजे आपला मोबाईल जर हँग झाला तर रिस्टार्ट करावा लागतो तसा जर आपला मेंदूही जरा झाला तर रिस्टार्ट करावा लागणार थोडा रिस्टार्ट होणार आहे एक ब्रेक येणार आहे ब्रेकमध्ये आपण मॅन ऑफ द मॅचही बघणार आहोत चांगला खेळ नक्कीच केला आहे नाईन्टी फोर कामनच्या संघानं मॅचमध्ये पाहूया